शहर की ताजा खबरें देखने के लिए इनवीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वाड़ी में सैलून व्यवसायिक निकला पॉजिटिव, 35 नाभिका की एंटीजन जांच। निकला एक पॉजिटिव वाड़ी में, अब कोरोना पॉजिटिव की संख्या 25 हुई है। वाड़ी में लगातार कोरोना पॉजिटिव का आंकड़ा बढ़ रहा है। गुरुवार को एक सैलून व्यवसायी पॉजिटिव निकलने से अब सैलून व्यवसाय करने वाले लोगों को सावधानी बरतने की आवश्यकता जताई जा रही है। प्राप्त जानकारी के अनुसार बुधवार को वाड़ी के 35 सैलून व्यवसाय करने वालों की 10 बाहरी लोगों की एंटीजन टेस्ट की गई थी, जिसमें वसंत विहार निवासी 55 वर्षीय नाभिक कोरोना पॉजिटिव निकलने से अब वाड़ी में पॉजिटिव की संख्या 25 हुई है। परिसर को सील किया है। वही मंगलवार को मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले ने 2 दिन पूर्व ही सैलून के दुकानों का जायजा लिया। सरकारी नियमों का पालन हो रहा है या नहीं, इसकी जाँच की गयी। सैलून दुकान में कटिंग करने वाले ग्राहक के नाम और पता लिखने के लिए रजिस्टर है या नहीं, इसकी भी जांच कर सभी सावधानी बरतने की सलाह सैलून व्यवसायी को मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले ने दी। मी डॉक्टर सुषमा दुर्वे, प्राथमिक आरोग्य केंद्र विहार येथे वैद्यकीय अधिकारी आहे। सध्या कोरोना महामारी सगळ्या जगात सुरू आहे। आपल्या भारतामध्ये मृत्यूचा दर कमी असला तरी आता ही झपाट्याने पसरत आहे बीमारी। त्यामुळे कलेक्टर साहेब वेळोवेळी आम्हाला त्यांचे निर्देश आणि आदेश निर्गमित करत असतात। त्या अनुषंगाने आम्ही वाडी उपकेंद्र येथे डॉक्टर यांची तपासणी करून घेतली, प्रायव्हेट डॉक्टर्सची तपासणी करून घेतली आणि बार्बर्सची तपासणी काल आम्ही वाडी नगर परिषदमधल्या सगळ्या बार्बर्सची तपासणी केली। अशी कमीत कमी काल 45 लोकांची आम्ही तपासणी केली। त्यातला एक कोरोना पॉझिटिव्ह आलेला आहे वाडीमध्ये। ते त्यांचं एक सॅलून आहे आणि त्यांच्या परिवारामध्ये दोघं तिघं लोक आहे, शिवाय एक व्यक्ती त्यांच्या दुकानामध्ये त्यांच्या हाताखाली काम करत असतो। या सर्वांना क्वारंटीन केलेलं आहे, शिवाय जे बाधित आहे त्यांना आम्ही मेओमध्ये पाठवलेलं आहे। आणि पुढची कार्यवाही आता नगर परिषद सुरू करेल। त्या पुढील माहितीनुसार जर त्यांच्या संबंधितांचे पॉझिटिव्ह आले तर त्याच्यानुसार आम्ही पुढची कार्यवाही सुरू करू। सध्या तरी सर्वांना होम क्वारंटीन ठेवण्याचे निर्देश आम्हाला मिळालेले आहे। धनंजय गोतमारे, नगर परिषद वाडीला स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे कोरोना विषाणू हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे, असून आमच्या नगर परिषद वाडी परिसरातसुद्धा आतापर्यंत 24 रुग्ण सापडलेले आहेत। त्याच्यानंतर आज पुन्हा एक रुग्णाची याच्यामध्ये भर पडलेली असून आता सध्या रुग्णाची संख्या 25 झालेली आहे। काल आम्ही नगर परिषद परिसरातील संपूर्ण सलूनधारक आणि तिथे काम करणारे वर्कर यांची तपासणी केली असता आम्हाला एक सलून मालक पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे। त्यामुळे आज त्यांना मेओमध्ये पाठवण्यात आले असून बाकी त्यांच्या घरातील 4 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलेलं आहे। तरी माझी वाडी परिसरातील सर्व नागरिकांना विनंती आहे की शासकीय नियमांचे पालन करून योग्य रीतीने अगर राहिले, मतलब सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्क लावणे, ही सगळी हे जबाबदारी प्रत्येक नागरिकांनी पार पाडल्यास आपण कोरोना विषाणूपासून दूर राहू शकतो। तरी स्वतःची काळजी घेऊन घरच्या लोकांची काळजी घ्यावी, ही विनंती। धन्यवाद। वाडी शहरात आपण कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी विविध घटकांची टेस्ट, जी रॅपिड टेस्ट आहे किंवा RT-PCR टेस्ट आहे, घेण्याचं मानस केलेलं आहे। त्यानुसार आपण वाडीमधील असणारे जे जनतेशी संपर्क असणारे वेंडर्स असतील, ज्यामध्ये भाजीपालेवाले असेल, गुडाऊनवाले असतील किंवा इतर दुकानदार असतील किंवा सलूनवाले असतील, यांची टेस्ट आपण सुरू केलेली आहे। त्यामध्ये आपण पहिल्या दिवशी सर्व ज्या सलूनवाले, 35 सलूनवाल्यांची टेस्ट घेतलेली आहे। त्यामध्ये एक सलूनवाला आपल्याला पॉझिटिव्ह आढळून आलेला आहे, त्याचे संपर्क आपण शोधतो आहे। गेल्या 3 दिवसापासून त्यांनी ज्या ज्या लोकांच्या सलूनमध्ये त्या व्हिजिट दिली असेल त्या सर्वांची आपण टेस्ट करणार आहोत। तर या निमित्ताने आपण वाडी शहरात असणारे सगळे जे दुकानदार असतील किंवा जनतेचे संपर्क येणारे लोक असतील त्यांची या 8 दिवसात आपण सर्वांची टेस्ट करणार आहोत। त्यामध्ये नगरपालिकेने आपण सहकार्य करावं अशी मी अपेक्षा आपल्याकडून ठेवतो। गुरुवार को पॉजिटिव मिले नाभिक परिवार के 4 लोगों को क्वारंटाइन किया गया। परिसर को सील कर दिया गया है। पॉजिटिव को मेओ में उपचार के लिए भेजने की जानकारी है। विहार स्वास्थ्य अधिकारी सुषमा धुर्वे, निरीक्षक धनंजय गोतमारे ने दी। इनबीसी न्यूज के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।